निपुण भारत, निपुण भारत। मग मला सांगा की आपण दोन्ही गोष्टी घ्यायला पाहिजे की एकच घ्यायला पाहिजे? तर बरेच लोक सध्या भीतीपोटी काम करून फक्त पगार घेत आहेत, समाधान घेतच नाहीत, आणि चांगली काही लोक अशी आहेत की जे पगार पण घेत आहेत आणि समाधान पण घेत आहेत। मला असं वाटतं आपण पण त्या कॅटेगरीत असायला पाहिजे। आपण स्वतःचा लॉस का करून घ्यायचा? आपण पण पगार पण घेऊ आणि समाधान पण घेऊ, आणि जेव्हा आपण समाधान घेऊ तेव्हा स्वतःचं लाईफ वेगळ्या पातळीवरचं असेल। म्हणून इथून पुढे नाहीतर या क्षणाला मी ठरवायला पाहिजे की जे काही काम मी करणार आहे ते मी प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर करणार आहे। मग आता सध्या बघा ना, हे ट्रेनिंगचं काम पण तुम्ही करणार आहात पुढचे 3 दिवस 2 दिवस जे काय असेल ते। तर हे काम किंवा प्रत्येक काम आयुष्यातलं तुम्ही कुठल्या पातळीवर करायला पाहिजे? स्वयंप्रेरणेच्या पातळीवर करायला पाहिजे। जेव्हा तुम्ही स्वयंप्रेरितून काम करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळते। तर फक्त पगारासाठी काम हे कुणीही करतं, त्याला सामान्य माणूस असं म्हणतात, पण पगारासोबत जे समाधानासाठी काम करते आणि जो समाधान मिळवतो तो खऱ्या अर्थाने मनुष्य आहे। म्हणजे मनुष्याची जर व्याख्याच करायची झाली तर अशा पद्धतीने मनुष्याची व्याख्या होते। नाहीतर मग बऱ्याच वेळा माणसाला म्हणतात ना की माणूस पण काहीतरी प्राण्यापासून वर आला, तर खरंच ते म्हणायला काही हरकत नाही। तर मला समाधान मिळवायचं आहे आणि समाधानासाठी काम करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यालाही ठरवावं लागेल की मी प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम करेल। पण तुम्हाला एक गंमत मला सांगायची आहे, जेव्हा तुम्ही स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम करता तेव्हा एक वेगळी मजा तुम्ही अनुभवता। जसं आता तुम्ही मुख्याध्यापक असाल, तुम्ही शिक्षक असाल, आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही म्हणता तसं काम मुलांनी पण करायला पाहिजे। आता मला सांगा, तुम्ही जर एखादा अधिकारी असाल किंवा तुम्ही एक व्यक्ती असाल तर तुम्हाला कुठल्या पातळीतलं काम करायला आवडेल? भीतीपोटी काम करायला आवडेल? बक्षिसापोटी काम करायला आवडेल? तुम्हाला प्रेरित होऊन काम करायला आवडेल की स्वयंप्रेरणेच्या पातळीवर? तर नक्कीच तुम्हाला प्रेरित होऊन आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम करायला आवडेल। पण मित्रांनो, जो व्यक्ती स्वयंप्रेरित आहे तोच इतरांना कामासाठी प्रेरित करू शकतो। एखादा व्यक्ती जर भीतीपोटी काम करत असेल तर तो लोकांना भीती दाखवूनच काम करून घेऊ शकतो। एखादा व्यक्ती जर बक्षिसासाठी काम करत असेल तर तो इतर लोकांना बक्षीस देऊनच काम करू शकतो। एखादा व्यक्ती प्रेरित होऊन काम करत असेल तर तो इतरांना प्रेरणा नाही देऊ शकत। पण जो व्यक्ती स्वतः प्रेरित झालेला आहे, जो व्यक्ती स्वयंप्रेरणेवर काम करतो, त्याच व्यक्तीकडून इतर लोक प्रेरणा घेतात। तर तुम्ही एखादी पिक्चरमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते स्वयंप्रेरित होऊन झालेली क्रिएटिव्हिटी असते, म्हणून तुम्ही त्याच्याकडनं प्रेरित होता। जेव्हा तुम्ही APJ अब्दुल कलामांचं पुस्तक वाचता तो व्यक्ती स्वयंप्रेरणेच्या पातळीवर आहे, म्हणून तुम्ही त्याच्याकडनं प्रेरित झालात। तर तुम्ही त्याच व्यक्तीचं अनुकरण करता ज्या व्यक्तीकडे क्रिएटिव्हिटी आहे। एखाद्याची कॉपी केली असेल तर त्याचं तुम्ही कॉपी करत नाही आणि त्याला काही अर्थ नसते, त्या कामात काही समाधान आणि मजा नसते। मजा कोण्या कामात आहे? ज्या व्यक्तीने स्वतः काहीतरी नवीन सृजन केलेलं आहे, नवनिर्मिती केलेली आहे, त्या नवनिर्मितीचं अनुकरण आपल्याला करावं असं वाटत असते। त्यामुळे जर तुम्ही मुख्याध्यापक असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या शिक्षकांनी प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम केलं पाहिजे, तर आधी तुमचं काम पण कुठल्या पातळीवर असलं पाहिजे? तुमचं काम पण स्वयंप्रेरणेच्या पातळीवर असलं पाहिजे। शिक्षक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की माझी मुलं प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर शिकली पाहिजे, बघा ना, शिकणे हे पण एक काम आहे। मग मुलं तुमच्या वर्गात सध्या का शिकतायत किंवा कुठल्या कारणामुळे शिकतायत? भीतीमुळे शिकतायत? तुम्ही बक्षीस देणार आहात म्हणून शिकतायत? तुम्ही त्यांना प्रेरित केलंय म्हणून शिकतायत की ते स्वयंप्रेरित झाली म्हणून शिकतायत? तर मित्रांनो, मुलं स्वयंप्रेरित होऊन शिकू शकतात जेव्हा शिक्षक स्वयंप्रेरित असेल। शाळेतले सगळे शिक्षक, वसतिगृह अधीक्षक खूप छान काम करू शकतात, छान प्रेरणा घेऊ शकतात जेव्हा मुख्याध्यापक स्वयंप्रेरित असेल। तर आपल्याला ठरवावं लागेल की काम तर करायचंच आहे, पण जे काही काम मी करणार आहे ते प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर मी जाऊन कसं करेल? माझ्या आयुष्यात जे काही मी रोज कामं करतो त्या कामापैकी किती कामं मी प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर करेल? याचा जर आपण विचार केला आणि या पद्धतीने जर आपण काम करायला लागलो तर आपल्याला पगार तर मिळणारच आहे, पण पगारासोबत समाधान पण मिळणार आहे, जो मिळवणं मनुष्य म्हणून आपला अधिकार आहे, जो आपला हक्क आहे, आणि त्या हक्कापासून आपण वंचित राहतोय, म्हणून आपण दुःखी आहोत। खऱ्या अर्थाने जर आपल्याला आयुष्यामध्ये सुख प्राप्त करायचं असेल, समाधान प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला प्रेरणा आणि या स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम करावं लागेल। तर मित्रांनो, मी काम का करतो? कारण मला सुख आणि समाधान पाहिजे। आणि सुख आणि समाधान मला केव्हा मिळू शकते? जेव्हा मी प्रेरित किंवा स्वयंप्रेरित होण्याच्या पातळीवर जाऊन काम करेल। आणि एकदा का मी तिथे काम करायला लागलो की मग माझ्या अवतीभोवती सुगंध दरवळायला लागतो। बघा, स्वयंप्रेरित व्यक्तीची लक्षणं, त्या व्यक्तीच्या तुम्ही सहवासात जरी गेले ना तरी तुम्हाला एनर्जी आल्यासारखी होते की अरे काय छान पर्सनॅलिटी आहे, कारण तो स्वयंप्रेरितेच्या पातळीवर काम करतोय, म्हणून तुम्ही प्रभावित झालेत। तर जो व्यक्ती स्वयंप्रेरित आहे त्याच्याकडनं आपण प्रभावित होत असतो, त्याच्याकडनं आपण अनुकरण करत असतो। मित्रांनो, मला असं वाटतं तुमचं व्यक्तिमत्व पण तसं हवंय। तुम्ही शिक्षक म्हणून जेव्हा शाळेत जाता तेव्हा तुमच्या मुलांना वाटलं पाहिजे यार काय सरांची पर्सनॅलिटी आहे, काय सर आहेत, काय छान काम करतात, आणि सरांसारखं मला पण करायचं आहे। मुख्याध्यापकाकडे बसून बघून शिक्षकांना हे वाटलं पाहिजे, आणि हे वाटू शकतं जेव्हा तुम्ही स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम कराल। तर मित्रांनो, मला असं वाटतं की सुख समाधान हा तुमचा हक्क आहे,
तो तुम्ही मिळवायला पाहिजे, आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर तुम्ही काम करायला लागले की तो तुम्हाला मिळणार आहे. तर स्वयंप्रेरणेच्या पातळीवर तुम्ही काम करावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच.